शेतकरी मित्रांनो, कोणत्या जमिनीमध्ये कुठलं आणि किती एच पीचं मशीन चालतं, छोट्यापासून मोठ्यापर्यंत इथं मशीन आहेत, त्याच्यामध्ये फ्रंट रोटरी, बॅक रोटरी असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे हे अवजारं असतील, लोखंडाची चाकं, रबरी चाकं, त्याच्यानंतर ह्याच्या पुढचं वर्जन म्हणजे बसून आपल्याला हे चालवता येईल का, इथं जर बघितलं असेल तुम्ही तर हे त्यांनी बसूनसुद्धा त्यांच्या या कंपनीमध्ये तयार केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत पाहता बऱ्याचशा प्रश्नाचे उत्तर, सर्व प्रश्नाचे उत्तर आपण भावुकून घेऊ शकतो. शेतकरी आणि या कंपनीचे मालक असा त्यांचा थोडासा परिचय देतो. आणि सर्व जे मशीन ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये 5 HP पासून ते 17-12 HPचं मशीन हे त्यांच्याकडं आहे. आणि शेतीमध्ये आपण जर म्हणत असाल की काम करायला याची मदत होऊ शकते का, तर आंतरमशागतीचे बरेचसे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ट्रॅक्टरची मशागत वेगळी, जे की 50 HP, 45 HP, 60 HP, पण ते ट्रॅक्टर तुमच्या आंतरमशागतीचं काम करू शकत नाही. पण हे जे आंतरमशागतीचं काम करतं ते हे जे विडर आहे हे चांगल्या प्रकारे हे करू शकतं. कारण की मागच्या व्हिडिओला एक कमेंटसुद्धा आली होती की आमच्या शेतामध्ये 45 HPचं जे ट्रॅक्टर हे दम तोडतं ते हे काम करेल का, तर त्याचं काम वेगळं आणि याचं काम वेगळं. तर ते तुम्हाला वर्षामध्ये फक्त काही दिवस लागणार आहे, म्हणजे 1-2 दिवसापुरतं नांगाट काढणं, मोगड काढणं इथपर्यंत लागू शकतं. पण हे जे अवजारं तुम्हाला इथं बघताय हे अवजारं तुम्हाला हे नेहमी लागणारे आंतरमशागतीसाठी जे अवजारं इथं ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय येईल, त्याच्यामध्ये रोटा येईल, त्याच्यामध्ये पाळी येईल, त्याच्यामध्ये बेड पाडायचं येईल. म्हणजे एकंदरीत पाहता शेतकऱ्याच्या कष्टाला कमी करायचं काम एक अर्थाने भाऊ करत आहेत. तर त्यांची आपण ओळख घेऊ आणि त्यांच्याकडून या सर्व प्रश्नांचे उत्तरं नक्कीच घेऊ. भाऊ राम राम. राम राम राम. आपलं नाव सांगा. मित्रांनो, माझं नाव पंढरीनाथ विष्णू पाटील आणि आमचे रोयलागड या ठिकाणी आमची कंपनी आहे. आणि आम्ही या पॉवर विडरचे जे अटॅचमेंट आहे, अटॅचमेंट जे काय आपल्याला हे समोर दिसत आहे समजा, हे सगळे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो याची. त्याच्यानंतर याच्यात आपण नवीन नवीन नेहमी सुधारणा करत राहतो, जेणेकरून शेतकऱ्यांना मशीन चालवण्यात एकदम सोपं होईल अशा पद्धतीने आम्ही याला नेहमी बदल करत राहतो. बरं भाऊ, आता सुरुवात कुठून करायची मला तुम्ही सांगा. आता हे जर तुम्ही बनवलंय, हां, हे बसून याच्यामध्ये सगळं काही म्हणजे इथूनच उचलता येईल, इथूनच सगळं आपल्याला बसल्या पूर्ण शेवटला घेऊ. आपण सुरुवात पलीकडून करू. अगदी अगदी. आणि त्याच्यामध्ये भाऊंकडे भरपूर काही प्रकार आहेत. हे जे सगळं काम आहे हे त्यांचं स्वतःचं काम आहे आणि ते त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना पुरवतात. तर आता मला पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की कुठली मशीन कोणत्या जमिनीसाठी योग्य. मग शेतकऱ्यांना समजा आता शेतकरी नवीन आला, आता शिकाले होते, हा, तर त्यांनी तोच प्रश्न विचारला की बाबा मला बैल होते पण बैल ठेवायला मला परवडणार नाही, कारण की आता तुकडे पडले, तुकडे पडले तर दोन तीन एकर जमीन आहे. जरी समजा एखाद्या शेतकऱ्याची इच्छा असेल आपण जनावर ठेवू, पण एका आता त्याचं धोरण जर लांब विषय घ्यायचा असेल तर सरकारी धोरण याला कारणीभूत आहे, परत एकदा सांगतो. कारण की एका बैलजोडीचा खर्च जर शासनाने दिला तर शेतकऱ्याला परत माग पाहायची गरज नाही, पण तो सुद्धा खर्च शासन त्याच्या मेहनतीच्या उत्पन्नाच्या याच्यामध्ये लावत नाही. कारण की एका जोडीला जवळजवळ 10 पेंड लागले तर जर 30 रुपयाला पेंडी झालं तर 300 रुपये, आणि जर महिन्याचा खर्च झाला तर 9,000 ते 10,000 रुपये सुद्धा खाण्याचा खर्च होतो सांभाळण्याचा वेगळा. तर त्या कारणानं बैलाला पर्याय नाही, परत एकदा म्हणतो मी, बैलाला पर्याय नाही. शेणखत वगैरे भेटतं ते मान्य, पण बऱ्याचशा अडचणीमुळं आता याच्यावरती शेतकरी येत आहेत हे एकदा समजून घ्यायला पाहिजे. तर भाऊ, कोणत्या जमिनीमध्ये कुठलं अवजार, कुठलं विडर हे शेतकऱ्याला काम येईल. बरोबर, नगदी नक्कीच तुम्ही जे प्रश्न विचारले हे खरोखर सर्व शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आहे. तर मित्रांनो, त्याचं म्हणजे असं आहे, जर समजा तुमच्याकडे मुरमाड जमीन असेल किंवा थोडी जमीन असेल 2-3 एकरपर्यंत जर असेल, तर हे पेट्रोल मशीन हे चांगलं आहे. आणि तुमच्याकडे जर समजा जास्त जमीन असेल तर मग ते पुढं पुढं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काम किती आणि काम काय राहतं त्याच्यावर मग खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात जर समजा तुमच्याकडे वखरपाळीच असेल किंवा सोयाबीनमध्ये आपल्याला कुळवणी करायची समजा, कुळपं करायचं, तर त्याच्यासाठी हे मशीन खूप उत्कृष्ट कामाचं येते. म्हणजे हल्की जमीन असेल तर पेट्रोलचं 500 मशीन काय हरकत नाही. आणि जर समजा तुमची जमीन काळीची असेल, मग चिवड असेल, चिकट असेल, तर मग चिकट असेल तर मग 7 HP, 9 HP, 12 HP याच्यामध्ये जायला का, जमिनीनुसार आपण बदलायला पाहिजे, जमिनीनुसार बदलायला पाहिजे असलेल्या कामावर. बरोबर बरोबर. बरं आता भाऊ, आता हे किती HPचं मशीन आहे आपलं? हे 7 HPचं पेट्रोल मशीन आहे. पेट्रोल मशीन 7 HPचं. अगदी. बॅक रोटरी नाही, हे फ्रंट रोटरी आहे, सेंटर रोटरी बोलले. फ्रंट आणि बॅक रोटरीचा अर्थ तुम्हाला सांगतो. हे जे चाक आहे मधलं,
या चाकालाच तुमचे रोटेक फिट होते, त्याला म्हणतात फ्रंट रोटरी. आणि याला तुम्हाला नंतर मशीनसुद्धा दाखवतो मी बॅक रोटरी, जेणे की तुम्ही पाठीमागच्या चाकं असतानासुद्धा पाठीमागं काम करू शकता. तर आता पुढचं मशीन आपण भाऊ या मशीनकडे येऊ. तर आता हे मशीन, हे 7 HP मध्ये डिझेल मशीन आहे, डिझेल वर चालणार आहे. 7 HP म्हणजे पेट्रोलच्या तुलनेत हे मशीन थोडं मोठं आहे. म्हणजे इंजिन क्षमता बघितली तर 7 HP, परंतु इंजिन मोठं असल्यामुळं याची जी चाकाची जी ग्रीप मारण्याची क्षमता ही कमी आहे. हे जास्त ग्रीप मारत चालतं, ज्यादा तुम्ही लोड दिला तर हे ग्रीप मारत चालणार. तसं हे हार्ड राहण्यात सुद्धा हे पद्धतशीर चालणार आहे. त्याच्यानंतर याच्या तुम्हाला वखरपाळी वगैरे सगळं हे पूर्ण काम करते. पुन्हा याला रोटर वगैरे येतो, 3-3.5 फुटाचा रोटर सुद्धा याच्या सोबत येतो. त्याला पण तेवढाच येतो का? 3 फुटाचा? 3 फुटाचाच रोटर येतो याला. बर बर. आता हे जे डिझेल मॉडेल आहे, डिझेल मॉडेल, पेट्रोल मॉडेल आहे. हो, आता हे जे मॉडेल दिसतंय, हे मॉडेल किती एच पी चे? आता हे मॉडेल जे आहे हे आपलं 9 HP मॉडेल आहे. 9 HP मध्ये याला 4 फुटाचा रोटर येतो. त्याच्यानंतर याला सेल्फ स्टार्ट मशीन, याला 4 येतो, याला 4 येतो. बर बर. अगदी. आणि हे सेल्फ स्टार्ट मशीन आहे, म्हणजे शेतकऱ्यांना जे आपल्याला चालू करायला त्रास व्हायचा तो त्रास याच्यामध्ये कमी केलेला आहे. पण एखाद्या वेळेस आता त्याला दोरी लावलेली, याला बॅटरी नाहीये आणि याला बॅटरी लावलेली तुम्ही सेल्फ स्टार्ट, बरोबर आहे? बरोबर. पण एखाद्या वेळेस जर बॅटरीचा प्रॉब्लेम आला तर मग याला तशी पण सोय आहे? तशी पण सोय, दोन्ही सिस्टम आम्ही करून दिलेले आहे. ही जी दोरी आहे, ही दोरी ओढल्यानंतर हे स्टार्टर आहे, बॅटरी डिस्चार्ज झाली तरी ते आपण तिथून हे चालू होऊ शकतं, चालू होऊ शकतं. अगदी. कारण की वर्षामध्ये मोजके दिवस येते तुम्हाला आंतर मशागतीचे, कारण उन्हाळ्यात मशागत बंद असते, जे कोरडं रान असतील त्यांची, आणि हिवाळ्यामध्ये कमी असते कारण की सरकी वर्ग वाढलेली असते. मग राहिला पावसाळ्याचा तो विषय. आणि जर समजा बॅटरी डिस्चार्ज झाली तर चार्जिंग करून आणणं हा एक भाग, किंवा मग त्याला हे ओढून नंतर याच्यावर चार्ज होणं हा एक भाग, परत ऑटोमॅटिक मशीन त्याच्यावर बॅटरी चार्ज करते. बरं, हा जो रोटर विडर आहे, हा विडर फ्रंट रोटर, हा फ्रंट रोटर आहे, सेंटर रोटर बोलल्या जातं याला. चाकाच्या जागेवरच ती रोटर बसणार, या चाकाच्या जागेवर ती रोटर बसणार. बरोबर. आणि हे मशीन म्हणजे आपल्या 10 एकर शेतकरी आहे, समजा ज्यांच्याकडे 10 एकर जमीन आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे मशीन उपयुक्त आहे. आणि प्रत्येक जे विडर जे बनवलेले आहे, हे विडर आपल्या आंतरमशागतीसाठी बनवलेले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ते शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही जर याला 12 त्याला मोठं जर काम लावणार तर हे ओढणार नाही. याला त्याच्या क्षमतेनं, म्हणजे बैल जे काम करतो त्याच्यापेक्षा ॲडिशनल, हे बैलापेक्षा हे रोटरही चालू शकतं, हे पाणी उपसायचा पंपही चालू शकतो. त्याच्यानंतर पुल्ली आहेत, हा पुल्ली वगैरे पेटीओ शाफ्ट असल्यामुळं याला तुम्हाला गहू सोंगणीचं वगैरे रिपर पण जोडता येईल, रिपर जोडता येईल तुम्हाला. हे हँडल मला वाटतं इकडच्या साईडला पण नाही फिरतं, इथं याला लिव्हर दिलेले आहे, ढिलं करून आपल्याला इकडं मग हे फंक्शन इकडे जातं. आणि याला तुम्हाला कटिंग मशीन जोडतं, कटिंग मशीन जोडता येतं, पाणी उपसाचा पंपही जोडता येतो, त्याच्यानंतर फवारणी करायची एसटीपी पंप जोडतो. अगदी अगदी. या सगळ्या पंपवर एसटीपी जोडता येतो, सगळ्या मशीनवरती. याच्यावरती डायनामो पण फिरतो का? डायनामो पण फिरतो एकदा. आता ही मशीन किती? डायनामो हा 9 HP आहे, तर याला 5 HP डायनामोवरती चालतो. 5 HP डायनामोवर आपण फिरू शकतो. अगदी अगदी. म्हणजे ते एक सोयीचं झालं. हे डिझेलच मॉडेल आहे, हे डिझेलच मॉडेल. हे एकदम म्हणजे जसं आपण म्हणतो भरेल मशीन दिसायला, बरोबर. तर हे फ्रंट रोटरी, इथं बॅक रोटरी दिसते. हा, हे बॅक रोटर मध्ये, बॅक रोटर. म्हणजे बॅक रोटरचा अर्थ आणि हे कशा कशामध्ये काम येतं? बॅक रोटर म्हणजे, बॅक रोटर असं बरेचसे दुकानदार किंवा कंपनीवाले ना हे सर्व शेतकऱ्यांना सांगतात की बा हे ऑपरेशन करत नाही आणि जास्त किमतीत नेऊन घालण्याचं हे एक मशीन आहे. म्हणजे बरेचसे दुकानदार म्हणतात की तुम्ही प्रत्येक जणाला हेच सांगताय म्हणजे बॅक रोटर घ्या. पण बॅक रोटर फक्त ज्यांच्याकडे ऊस आहे किंवा हळद अद्रक ज्यांना बेड मारायची गरज आहे त्यांच्यासाठीच खास बॅक रोटर कंपनीने बनवलेलं आहे. म्हणजे विनाकारणच फसगत होऊ नये शेतकऱ्याच्या अशा हिशोबाने आम्ही पूर्ण मशीन जे आहे ते ज्या शेतकऱ्यांना याची गरज आहे तेवढ्या पुरतच आम्ही सांगणार. ज्याला गरज त्यांना तीच मशीन, तीच मशीन घ्या. म्हणजे बॅक रोटर मध्ये जाण्यात त्याच्यात काही अर्थ नाही. सरकी लावायची त्याने बॅक रोटर त्याला उपयोगाचं नाही. इकडची घेतली तरी चालते, इकडे कमी किमतीचे घेतले तरी चालते. तुम्हाला आता हे जर घ्यायचं असेल आणि याला साजेशीर पिकं जर सांगायची असतील तर कुठली पिकं? नाही याला आहे ना ऊस, हळद, अद्रक, त्याच्यानंतर आपलं बेडवरती भाजीपाला, हा भाजीपाला, अगदी सगळे सगळे बाकी पूर्ण काम हे सगळं करते. पण जर समजा तुमच्याकडे 5 एकरच्या आतमध्ये जमीन असेल किंवा तुम्हाला नुसतं कपाशी, सोयाबीन, तूर असेल त्याच्यासाठी हे मशीन तुम्ही घेऊ नका. बरोबर. असं. तर याला आऊट वगैरे याला पण जोडता येतं का? पूर्ण पूर्ण, हे म्हणजे ऑल इन वन मशीन आहे, याच्यावरती तुम्ही सगळं काही अटॅच करू शकता. याला आऊट, सरी पाडणं, मोगडा, हे सगळं सगळं करू शकता. याच्या अवजार सुद्धा तुम्हाला जर दिसत असतील तर इथं सगळे त्यांनी ठेवलेले आहे.
बेड पाडायचं सुद्धा अवजार त्यांनी इथं ठेवलेलं आहे, जे की हे पाहते तुम्हाला दिसतात आणि त्यांची घरची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये ते बनवतात. तर याला अजून फायदा शेतकऱ्याला, हे सेल्फ स्टार्ट आहे, हे सेल्फ स्टार्ट आहे आणि याला बोनट दिलेलं आहे कवर त्याच्यावर, जेणेकरून पावसाचं पाणी वगैरे इंजिनमध्ये जाणार नाही. लाईट त्याच्यानंतर लाईट तुम्हाला रात्री जर घरी यायला उशीर जरी झाला तरी लाईट पण दिलेलं आहे असं. आणि परत ही रिकॉईल सिस्टम याला पण दिलेली आहे, जर समजा आपली बॅटरी डिस्चार्ज झाली तर आपण त्याच्यावरती ते चालू करू शकतो. हे सुद्धा डिझेल मॉडेल आहे, अगदी डिझेल मॉडेल, जेवढे मोठे मॉडेल तेवढे डिझेल मॉडेल, डिझेल मॉडेल हो. आणि 12 HP मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि याचा जो बॅक रोटर आहे हा रिव्हर्स फॉरवर्ड आहे, इतर कंपन्यांचा फक्त एक साईडलाच फिरतो. बर, त्यांना शेतकऱ्यांचा त्रास त्यांना खूप वाढतो. बर, म्हणजे त्यांना फायदा काय होत नाही, हे बॅक रोटर असल्या याला रिव्हर्स फॉरवर्ड असल्यामुळे तुम्हाला पुढे चालता नाही बेड मारता येतं आणि रिव्हर्स चालता नाही बेड मारता येतं. त्याच्यानंतर याला चालणी पण करता येते आपल्याला, जे रोट आहे हा पाठीमागं पण बसून, म्हणजे व्हायब्रेशन थोडं कमी होतं, जे पुढे जे सगळ्यात जास्त होतं त्याच्यापेक्षा मागं कमी होतं. बरं, म्हणजे याला पुढं रोटरी बसत नाही, याला पाठीमागं रोटरी लावली नाही, दोन्ही पण आहे. पुढं जर चाका जागेवर लावलं तर हे 6 फूट रान घेऊन चालणार, 6 फूट हा अगदी. बरं, आणि पाठीमागं लावलं तर हे 3 फूट रान घेऊन चालणार असं, याचं 2-in-1 सिस्टम. 6 फूट म्हणजे सगळ्यात जास्त, हे सगळ्यात मोठं मशीन रोटरी. आणि याला किती फूट बसते? याला 4 फूट बसते, 4 फूट हो. बर बर, आणि याच्यामध्ये काय सिस्टम आहे अजून, हे समजा याला क्लच दाबल्यानंतर हे धाकणार, जरा जवळून ह्या इकडून घ्या असं दिसल. हा, याला अजून काय काय म्हणले या मशीनला? हे जे सिस्टम आहे बर, हे क्लच दाबल्यानंतरच पुढं मशीन चालणार आहे. क्लच दाबल्यानंतर? हा, क्लच दाबल्यानंतर. आपला जर बाय चान्स एखाद्या दगडावर कशावरती जर मशीन गेलंय तर हात सटकतो, हात सटकला की मशीन कुठं पण हा पळतंय, म्हणजे हे हात सुटल्यानंतर हे जागेवर थांबणार आहे आणि इंजिन चालूच राहणार आहे. असं सुटलं की ते जागेवर थांबतं. क्लच आहे, क्लच क्लच सिस्टम, ऑटो क्लच सिस्टम आहे. म्हणजे काय आपल्याला स्मूथ स्मूथ आहे, एवढं काही दाब जास्त काही दाबायला त्याला. बरं, याच्यामध्ये हे लिव्हर त्याच्यामध्ये कमी, पण याच्यामध्ये लिव्हर जास्त आहे. अगदी अगदी, हे टर्निंग ब्रेक मध्ये आहे याला तुम्ही जर, हा हे ब्रेक मध्ये याला तुम्ही ते लिव्हर दाबल्यानंतर मशीन असं वळणार जागेवरती. म्हणजे ही सिस्टम याच्यात नाही, कोणा याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये आपण जसं ट्रॅक्टरचं एक पॅन्डल दाबल्यानंतर एक चाक बंद पडतं, दुसऱ्या चाकाने जागेवर मशीन फिरती, बरोबर हो, तसंच त्यांनी ईद ब्रेक दिलेलं आहे. हे जर दाबलं तर हे चाक बंद पडेल, हे चाक चालू राहील आणि हे जागेवर लगेच फिरल. अगदी अगदी हो. आणि जर एकाच जागेवर जर दोन्ही बंद करायचे असतील तर मग? नाही, ते सिस्टम कोणत्याच मशीनला नाही, हे फक्त डिफरन्शियल लॉक म्हणून असते, टर्निंग ब्रेक साठी ते दिलेले हो. पूर्ण लॉक करण्यासाठी कोणताही ऑप्शन नाही. बरं, हे जे रिव्हर्स साठी? हा, ते रिव्हर्स साठी लिव्हर आहे. म्हणजे आपण रिव्हर्स जे आहे ते रिव्हर्स वाढण्याचं काम नाही, तर हे जर दाबलं तर ते रिव्हर्स येतं. ते रिव्हर्स ते सगळ्यालाच असतं, बरोबर? सगळ्यांना रिव्हर्स सगळ्यालाच असतं. पण याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला वळवायला, जे काही आपण काय म्हणतो, ज्या माणसाने रोटर व्हीडर चालवलं त्याचे पोट दुखतं बा कशामुळं, तर मग ते कडीला जाऊन ते वळवणं एक प्रकार असतो, किंवा मग दाबून वळवणं हा प्रकार असतो. पण यामध्ये तुम्हाला ती अडचण नाही आहे, हे एकदा ब्रेक दाबलं ते ब्रेक दाबल्यानंतर हे चाक बंद पडेल आणि त्याच्यानंतर हे चाक समोर येईल, बरोबर? अगदी हो, बरोबर. अजून याची विशेषतामध्ये काय सांगता येईल साहेब तुम्हाला? याचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, इतर कंपन्यांचं जे सांगताय ना हे सांगायला 9 HP सांगताय, देताना 7.5 HP देताय. याचा प्युअर हार्ट टेस्ट रिपोर्ट सुद्धा हे सर्टिफिकेट मशीन आहे, गव्हर्नमेंटना मान्यता दिलेलं मशीन आहे, प्युअर 12 HP मध्ये मशीन आहे. म्हणजे याला तुम्हाला सिस्टम पण सगळं काही जोडता येतं, त्याच्यानंतर याच्यासोबत अटॅचमेंट पण जास्त येत आहे आणि काम पण भारी करत आहे. अटॅचमेंट मध्ये काय काय येतं? याच्यासोबत वखरपाळी येते, त्याच्यानंतर रोटर सेट येते, जवळपास 8 रोटर सेट येते त्याच्यासोबत. त्याच्यानंतर वखरपाळी येते, मागं गेज पट्टा वगैरे असतो. त्याच्यानंतर वखराला आपल्याला कुळवण्याच्या पासा येत आहे, त्याच्यानंतर पुन्हा मोगडे फोन येत आहे, असं कम्प्लीट सेट. हा, माती लावायला, माती लावायचे बेडमेकर वगैरे सगळे येत आहे आणि सरी पाडणं सुद्धा याला जाऊ, सगळं सगळं सरी पाडायची गरज पडत नाही ना, कारण हे रोटर ना सरी पडते. बरोबर. बरं, याला आता जे ऑइल आहे, ऑइल पाठीमागं समोर वेगळं लागतं का? हो, सगळं सगळं वेगळं वेगळं. इथून पाठीमागचं जे ऑइल आहे हे पूर्ण गिअरबॉक्स ऑइल लागते, 90 नंबरचं. बरोबर आहे. आणि पुढं जे इंजिन आहे, इंजिनला 20-40 आपण जे रेग्युलर टाकतो इंजिन साठी, सगळ्या मशीन साठी 20-40 आहे. बरं, याचं सगळ्याच जर अवरेज तुम्हाला सांगायचं ठरवलं, आता हे मशीन आपण घेऊच, कारण की हे बसून घ्यायचं मशीन आहे, ते 5 फीट करतात, आपण चालून सुद्धा बघू. अगदी. कारण की याचा व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की बाबा हे तुम्ही बसून आणताय पण आम्हाला चालून दाखवता आम्हाला बरं पडेल, कारण की जवळजवळ 1,50,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितला असला आतापर्यंत. बरं, आता हे जे सगळे आहेत सगळ्याचं अवरेजच्या मानाने जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर कसं कसं सांगाल? आता पेट्रोल परत पहिल्यापासून घेऊ, आता एकत्रित घेऊ. तर अवरेजच्या मानाने तुम्हाला 1 एकरला हे किती वेळ घेईल आणि किती पेट्रोल घेईल?
आता हे जसं जसं समजा आपण वखरपाळीचा विचार करू, वखरपाळीला जवळपास 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये हे एक एकर रान काढते. बर, वेळाचं सांगाल तर? आणि वेळ जर सांगायचं झालं तर 1.5 तासामध्ये एक एकर रान काढते अगदी. बर, आणि तसंच आता हे पेट्रोल मशीन आहे, याला स्पीड जास्त लागते, आरपीएम जास्त लागते, बरोबर, त्याच्यामुळे याला पेट्रोल जास्त लागते. तसं हे जर डिझेल मॉडेल घेतलं आपण तर ह्या डिझेल मॉडेलला फक्त 50 रुपयामध्ये एक एकर रान काढते. बर, याला डिझेल कमी लागते, याचा जो स्टोक असतो हा मोठा असतो, याला ताकद ज्यादा राहते, त्याच्यामुळे हे सहज ओढून घेतं आणि जवळपास 1 तासामध्ये एक एकर रान हे काढतं. याला मग डिझेल खर्च कमी येते या मानाने विचार केला? डिझेल खर्च याला कमी. जर वेळेचा विचार जर केला तर? वेळेचा जवळपास थोडा फरक पडतो, जास्त नाही याच्यामध्ये. वेळ जर वाढवायचा आपल्याला तर याच्यामध्ये. बरं, आता हे जे मशीन आहे हे तर दिसायलाच फार मोठं आहे, बरोबर आहे, म्हणजे हे सगळ्यात बरं. मला एक सांगा, आता याचं हँडल इथपर्यंत आहे, तर एखादा उंचीनं लहान माणूस असेल, अच्छा, बरोबर आहे, आता माझी 6 फूट उंच आहे, एखादा 5-5.5 फूट उंच जो माणूस, बरोबर, त्यासाठी तुम्ही लिव्हर वगैरे आहे, पण हे खाली जात आहे ना, म्हणजे लहान जर व्यक्ती असेल तर त्यासाठी लहान त्याला हँडल खाली करून त्याला हे लिव्हर चालतं, हे लिव्हर त्याला फिरवायचं आणि याला खाली केलं आणि परत लॉक केलं की तुम्हाला पाहिजे तिथं तुम्हाला ते सेटिंग चालवताय, सेटिंग करताय. आणि त्याच्यानंतर हे जे लिव्हर आहे हे जर पुढे करायचं असेल तर तिथे इथं सुद्धा लिव्हर दिलेलं आहे. तुम्हाला जर साईडनं जर चालवायचं समजा मोसंबी झाडाखाली वगैरे जर चालवायचं तर त्याला असं बाजून घेऊन आपण चालवू शकतो. प्रश्नाची फार ते तर तुम्ही सांगितलं, कारण की झाडं इकडे असतील आणि ह्याला जर इकडे चालवलं की माणसाला जायची गरज पडत नाही. बरं, दुसरी गोष्ट मला एक सांगा की फळबागेमध्ये दोन प्रकारे आपण फ्रंट रोटरी घ्यायला पाहिजे का बॅक रोटरी घ्यायला पाहिजे? नाही, फळबागेमध्ये जर समजा आपल्याला टाचणी वगैरे करायची समजा तर ते बाकी तुम्ही कोणतंही मशीन तुम्ही फ्रंट रोटरीने चालू शकता, ते पण चालवता येतं, हे पण चालवता येतं. आता तुमचं काम कसं आहे त्याच्यानुसार आहे, जर फळबाग येते तुम्ही बॅक रोटर काढून टाकला तरी हे चालू शकतं पुढं पण, हे जर काढलं तर ते पण चालतं, ते पण चालतं. दुसरी गोष्ट, आता शक्यतो आता घनलागवड आणि बेडवर मोसंबी आली त्या कारणानं बेड लावायला कधी पण बेटर आहे, चांगलं. त्याला वेळ कसं सांगता येईल तुम्हाला? याचं जवळपास हे 1 तासापेक्षा पण कमी याला एक एकरला वेळ लागतो, म्हणजे याची स्पीड जास्त चालण्याची आणि ताकद ओढण्याची क्षमता जास्त. जे व करते समजा 3 इंच लावू शकता तर याला हे 6 इंचापर्यंत ओढू शकतं. उभटे सुद्धा हे वखर चालू शकतात. तसे वखर तुमच्याकडे आहेत? आहेत आहेत. म्हणजे जे काही आपण म्हणतो चाक असलेले वखर जे आहेत ते त्यांच्या कंपनीमध्ये ते तयार करतात, त्याच्यावरती उभं राहून सुद्धा तुम्ही ते चालवता. त्याचं फुटेज मी नक्कीच तुम्हाला पाहायला टाकतो. आता या मशीनला किती वेळ लागेल आता हे मशीन जर झालं तरी एक क्षमता 2 इंची सारखीच आहे जवळपास, थोडस एचपी मध्ये ज्यादा याला तुम्ही जास्त लावून चालू शकता. हा असं आहे. याच्यावरती जर रोटर जर चालवणार तुम्ही तर याला 6 फूट रांचा रोटर आहे, 6 फूट रान घेऊन चालणार, अगदी अगदी 1 फूट म्हणजे 6 फूट रान घेऊन चालणार. तर त्याच्या तुलनेत याला जवळपास 10 मिनिटांना हे लवकर काम लवकर होईल. आणि डिझेल खर्चाच्या बाबतीत विचार जर करायचा असेल तर मिनिमम थोडासा वाढतो, जवळपास याला 80 रुपये याला पर एकरला खर्च येतो, 80 रुपये वखरसाठी. आणि रोटरसाठी तुम्हाला 150 रुपयापर्यंत याला खर्च येतो. रोटरचं काम जास्त असतं, जास्त स्पीडनं रोटर चालवावं लागतं, त्याच्यामुळे त्याला जास्त लागते. बरं, आता ही जी मशीन आहे ही मशीन तर मला वाटतं ही किती एचपीची आता? हे 9 एचपीचं मशीन आहे आणि याला बसून चालण्याचं सिस्टम आपण बनवलेलं आहे सगळं. इकडे येऊ आपण. आता भाऊंनी जे काय त्यांचं काय म्हणू आपण त्याला शेतकरी मध्ये जे काय अडचणी येतात त्या सगळ्या इथं कशा सोडवायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला वाहतूक या गाडीने करता येईल, याच्यामध्ये तुम्हाला बसून वखर चालवता येईल, याच्यामध्ये तुम्ही बघताय कशाप्रकारे हे सगळं जोडलेलं आहे. याच्यामध्ये जर वाहतूक करायचं म्हणलं तर किती टन ओढता येईल? पास 1 टन म्हणजे 10 क्विंटलपर्यंत याची कॅरी करण्याची क्षमता आहे, म्हणजे इतकं सहज ओढू शकते हे मशीन. आणि इतर बऱ्याचशा जणांनी हे बनवलेलं आहे जुगाड, बरं का, पण त्याच्यामध्ये जे हे जे सिस्टम आहे पुढचं हे पूर्ण सेकंड गाडीचं घेणार, टू व्हीलरचं वगैरे घेऊन याला जुगाड करणार, तसं आम्ही केलेलं नाही. हे पूर्ण जे सिस्टम आहे हे पूर्ण बुलेटचं आहे, बुलेट गाडी जी असते त्याचं हेवीमध्ये आम्ही पूर्ण मटेरियल वापरलं. त्याच्यानंतर शेतकऱ्याला जो त्रास जो हायब्रेशनचा वगैरे व्हायचा त्या स्प्रिंगमुळे याच्यामुळं तो त्रास कमी होतो. त्याच्यानंतर पुन्हा जे टायर टाकले आपण हे टायर पण ट्यूबलेस टायर आहे, म्हणजे रानात गेलं पंक्चर वगैरे म्हणजे त्याचं टेन्शन त्याला राहणार नाही. पूर्ण जे सिस्टम आहे आणि ब्रेक सिस्टम याच्यामध्ये दिलेले आपण, याला ब्रेक सुद्धा लागतात, तुम्हाला ते ब्रेक सुद्धा याला लावता जागेवर लावता प्रवासामध्ये, याच्यामध्ये काम होईल. रोड चालायला वगैरे बसून सुद्धा तुम्हाला आऊट खालीवर करता येईल, खालीवर करता येईल. म्हणजे इतर कंपन्यांचं जे आहे ना ज्यांनी बनवलं त्यांचं आऊट खालीवर होत नाही, बरोबर. आमचं हे जे हे आम्ही सिस्टम त्याला बसल्या बसल्या तुम्हाला खालीवर करता येईल. इकडे इकडे जर तुम्ही बघितलं तर आऊट या हिशोबामध्ये त्यांनी लावलेलं आहे आणि ते आपल्याला दाखवतील. ह्या असं आता खाली लागलं आऊट
आणि बसूनच सुद्धा ते वर घेते. आपण चालून इथं बघू आणि पिकामध्ये चालत असलेलं फुटेज मी तुम्हाला नक्की बघायला टाकतो. तर ही मशीन खूप त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण मशीन आहे. तर याला सुद्धा खर्च त्याच मानाने लागेल नाही का? हो, खर्च याला पण तेच बरोबर जवळपास. हे सगळ्यात कमी खर्चाचं मशीन आहे. वखर जर म्हणलं ना तर याला जास्तीत जास्त 40 ते 50 रुपयामध्ये एक एकरचं वखरणी यायला होते. कारण याचं काय, बसून चालल्यामुळं हे स्पीड न चालतं, माणसाला चालायची गरज नाही ना. याच्यामुळं हे स्पीड न चालतंय, जवळपास 20 स्पीड नाही वखरपाळी ओढू शकतं, इतकी याची क्षमता आहे. तसं त्याच्या मागे त्याची ओढण्याची क्षमता आहे, पण माणूस चालू शकत नाही तेवढ्या स्पीडने चालणार. अगदी याच्यामध्ये ॲव्हरेज जास्त निघतंय. याच्यामध्ये तुम्ही जे काय तुमची माहिती आहे, तुमची स्वतःची कंपनी असल्यामुळे बरेचसे बदल सुद्धा केलेले. अच्छा, त्या बदलामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की याला पाठीमागचा गिअर सुद्धा तुम्ही टाकलाय. हो बरोबर आहे, रिव्हर्स वगैरे तो गिअर सुद्धा त्यांनी इथे टाकलेला आहे. तुम्ही जर बघत असाल पूर्ण सिस्टम या पायाखाली त्यांनी गिअर टाकलेला आहे. जसं आपण फोर व्हीलर गाडीमध्ये पाहतो, हे जर तुम्ही दाबलं तर पाठीमागं गाडी चालले रिवर्स जाते. रिवर्स चालण्यासाठी सुद्धा त्यांनी बनवले. आता त्यांच्याकडं आऊताच त्यांनी इथं आणलेलं आहे, जे की उभाट्या सुद्धा याला कुठला आऊत म्हणतात? याला हायड्रोलिक वखर बोलले जातात. हायड्रोलिक आहोत बर, म्हणजे आपल्याला असं जे खालीवर करता येतं असं. हे जर मशीनला जोडलेलं असेल तर मशीनला जोडलेलं राहतं इथं. मग इथं याला आपण प्रेस केलं की ते खाली म्हणजे लक्षात येईल असं. तर या सुरखामध्ये जेवढं इकडे इकडे गेलं तेवढं खाली जाईल का? डीप मध्ये वखर लागतं आणि जेवढं वरती लावायचं तेवढं त्याला इकडे घ्यायचं. म्हणजे हे आपण सेटिंग करून सुद्धा याच्यावर उभं जर राहिलो तरी पण काय अडचण नाही, एकदम मस्त. कारण की याचा लोड जो पाडणार तो याचा लोड याच्यावर पाडणार आहे, चाकावर, तो हे घुसण्यावर पाडणार नाही. त्याच्यामुळे त्यांचं हे सुद्धा फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. यांचा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर याच कुठल्याही संबंधित तुम्हाला काही चर्चा करायची असेल तर त्यांना करू शकता. त्यांचा इथंसुद्धा गाडी त्यांची स्वतःची आहे. बरं, याच्यामध्ये मला एक सांगा, आता हे सगळे तुम्ही देताय ते गॅरंटीमध्ये देताय का? पूर्ण एक वर्षाची मशीनची गॅरंटी येते. बरं, त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला शेतकऱ्यांना? इंजिनची एक वर्ष पूर्ण आपण गॅरंटीमध्ये कव्हरिंग करतोय बरं का. फक्त ह्या छोट्या मॉडेलचं आपल्याला काय करता येत नाही, कारण ते जाणं येणं शक्य नाही आपल्याला. बरं, हे मोठ्या मशीनमध्ये जाणं. मोठे म्हणजे कुठले कुठले? हे 12 HP आपण याच्यामध्ये गॅरंटीमध्ये देतो. 12-9 आणि 12-9 आणि हे 9 HP बस. 9 HP आणि 12 HP याचं तुम्ही एक वर्षाची गॅरंटी देता. गॅरंटी देते. गॅरंटीमध्ये तुम्ही तिथं जाऊन दुरुस्ती असेल तुमची घेतो. फक्त आमचं काय राहतं, माणसं पूर्ण जवळपास पूर्ण महाराष्ट्रात माणसं आहे. बरोबर, तिथं जाऊन तुमचं काम पूर्ण जागेवरती केलं जातं. बरं, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना ही तुम्ही सेवा देता. ओके, आणि तुमच्या कंपनीमध्ये जे अवजार बनतात ते अवजाराची एकदा यादी सांगा, काय काय बनतात? आपल्याकडं जवळपास हे बसून चालण्याचं सिस्टम आहे, त्याच्यानंतर ते हायड्रोलिक आहोत, त्याच्यानंतर ते जे इकडे बघू आपण. त्याच्यामध्ये चाकाचं आवतो तुम्ही पाहिलं, हे जे चाक आहे हे चाक वगैरे आपण हे चाक काय काम करतात, तर जिथं चिखल आहे ज्या चिखलामध्ये हे प्लास्टिकचे चाक चाललातच नाहीये, तिथं हे चाक लावून तुम्हाला काम करावं. आपल्या रानामध्ये जिथं नरम रान राहतं तिथं हे ग्रीप धरून चालते. ग्रीपसाठी हे चाक आहे. बरोबर, आणि आपल्याला ज्यावेळेस रोडला जायचंय समजा जाणं येणं, तर ते रबर टायर न करा, रबर टाकायचं तिथं रोडला हे चालणार नाही, हे चालत नाही. आता हे जे आहे ते ही पास आहे. हो, ही पास वखरपाळी आपण याला बोलतो. बरोबर, तर याला तुम्हाला मोगडं पण जोडता येतं, कोळप पण जोडता येतं आणि वखर पण करता येतं. याचं 2-in-1 सिस्टम आहे सगळं. पुढं आणि हे रोटर आहे, रोटर हे मशीन सोबतच येत आहे. मशीन बरोबर बरं, हे सुद्धा कमी जास्त करता येतात. कमी जास्त करता येतात, ऍडजस्टेबल आहे पूर्ण. याला इथं एक पिन असते, हे पिन मधून यांनी काढलं की बस तुम्हाला लागेल तेवढा रोटा छोटा मोठा करता येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे पिन आहे याच्यावरती तुम्हाला तुमचं आउट किती लावायचं हे सुद्धा आपण ठरवू शकतो. बरोबर, हा याच्यावरती तुम्हाला कमी जास्त लावता येतो. हा, हे असं असतं. आणि याला आपल्याला, कारण की माझ्याकडे सुद्धा असल्या कारण मला ते थोडं माहिती आहे. बरोबर बरोबर, तर एकंदरीत पाहता भाऊंचं हे चांगलं साम्राज्य आहे तुम्हाला दाखवायचा एक प्रयत्न होता. त्यांच्या या गाडीमधून ते बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हे जवळपास जवळपास जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपण ही घरपोच सुविधा आपण आपल्या गाडीनंच पोहोच करत असतो. आणि जर समजा बाहेर काही जास्त लांब असेल तर ते आपण ट्रान्सपोर्टनं पाठवतो. त्यांना भावाच्या विषयी मी बोललो तर त्यांचं असं म्हणणं आलं की भावाचा चढ उतार होत असतो आणि ह्या मशीन ज्या आहेत ह्या मशीनच्या भावाच्या चढ उतारामुळे आपल्याला तो भाव सांगता येत नाही. तर त्यांना फोन जर तुम्ही केला तर नक्कीच या सगळ्यांचा भाव त्यांना तुम्ही विचारू शकता. आणि तुम्हाला जर समजा मशीन मागवायची असेल तर तुम्ही मशीन घरपोच मागवू शकता. नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमचा नंबर एकदा सांगा आणि पत्ताही सांगा ना.
आमचा पत्ता दिसतोय तरी सांगा सांगा आमच्या आता चार ठिकाणी जवळपास शाखा आहे बरोबर आणि कंपनी आमची रोहिलागडमध्ये आहे रोहिलागडमध्ये पूर्ण आमचं काम चालू असते त्याच्यानंतर तुम्हाला ते जागेवर येऊन बघायचं तरी चालतंय त्याच्यानंतर इकडे एक करमाडला आहे करमाडमध्ये छत्रपती संभाजीनगरला एक आमची शाखा आहे बरोबर एक पैठण तालुक्यामध्ये रजापूर या ठिकाणी आहे आणि एक अंबडला आहे अंबड तालुका जिल्हा जालना म्हणजे जे जवळपासचे लोक असतील तिथे जायला शेतकरी हरकत नाही अगदी 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 तर तुम्हाला समजा या अवजारापैकी कुठल्याही अवजाराबद्दल माहिती घ्यायची असेल तर नक्कीच यांच्या कुठल्याही शाखेशी तुम्ही सलग कनेक्ट व्हा किंवा त्यांच्या मोबाईलवरती तुम्ही माहिती ती संपूर्ण अशी घेऊ शकता भाऊ तुम्हाला शेतकऱ्यांना काही सल्ला किंवा काही सांगायचं आहे का नक्कीच नक्कीच सर्व शेतकऱ्यांना हात जोडून एवढीच एक विनंती आहे तुम्ही नंबर बघून डायरेक्टली फोन करू नका तुम्ही अगोदर त्या तुम्हाला जे मशीन आवडतं आहे ते व्हिडिओमध्ये त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवरती टाका जेणेकरून आम्हाला त्या मशीनबद्दल माहिती द्यायला तुम्हाला सोपं होईल अगदी आणि नसता मग तुम्ही हे पेट्रोल HP 5 HP पाचच ना 7 HP हे डिझेल 7 HP 7 HP हे डिझेल हे 9 HP ते डिझेल ते 12 HP आणि ते पुढचं बसून चालणार आपण त्याला बाईक विडर असं नाव दिलेलं आहे बाईक विडर म्हणजे असे नावं टाकून सुद्धा तुम्ही त्यांना माहिती घेऊ शकता किंवा फोटो टाकून सुद्धा माहिती घेऊ शकता तर भाऊनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली याचा आता विडरचा आपण डेमो आपण अगोदर घेऊ बरोबर चालते तर या फार चांगली माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि यानंतर आपण त्या जे विडर आहे त्यांचं बॅक रोटरी जे त्याचं बेड कसा पाडला जातो ते आपण त्याचा एक डेमो आपण इथे घेणार आहोत म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आपल्या रानामध्ये हे कशा प्रकारे चालू शकतं.